शाहूवाळी तालुक्यातील बांबवडे इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्या ही साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणात मंगळवारपासून वाडीचरण गावचे दत्तात्रय सावंतही सहभागी झालेत बांबवडे गावातील सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसतोय बांबवडे मुख्य बाजारपेठेत बांबवडे पोलीस चौकी शेजारी मराठा समाजाचे तरुण साखळी उपोषण करतायत या साखळी उपोषणात आता दत्तात्रय सावंतही सहभागी झालेत डोणोली सोनवडे पिशवी चरण थेरगाव साळशी गोगवे गावातील तरुण आणि सकल मराठा समाजाचे युवक साखळी उपोषणात सहभागी झालेत शेकापचे भाई भारत पाटील यांनीही मराठा आरक्षणाला शेकापचा पाठिंबा जाहीर करून साखळी उपोषणात सहभागी झालेत दरम्यान येणाळेचे सरपंच उल्हास भोसले आणि विठ्ठल मोरे यांनी गाव बंद ठेवून मराठा मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला तर येथील श्री संतसेना महाराज नाभिक संघटनेच्या वतीनंही मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्र अनिल माने सागर सूर्यवंशी यांनी दिलं यावेळी सचिन मुळशिंगीकर संजय पाटील आबाजी पाटील सरपंच आनंदा पाटील आनंद भोसले राजेश पाटील हरीश पाटील रामचंद्र भोसले मारुती पवार बाबासो पाटील आणि मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते माजी आमदार सत्यजित पाटील यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला